पुरंदरचे कल्याणमधून कल्याणमध्ये नालेसफाई वेगामध्ये सुरू आहे आणि याच नालेसफाईचं काम पाहण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी ह्या कामाची पाहणी केलेली आहे. कल्याणमध्ये सध्या नालेसफाईचं काम वेगात सुरू आहे आणि ते कशा पद्धतीनं सुरू आहे त्याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे ह्या ठिकाणी आलेले आहेत. कल्याणमधील नालेसफाईचा मनसेकडून आढावा घेण्यात आलेला आहे. नालेसफाई संदर्भात मनपा आयुक्तांची भेट देखील घेण्यात आलेली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आढावा घेतलेला आहे. कल्याणमध्ये नालेसफाईचं काम हे आता वेगात सुरू आहे आणि नालेसफाई संदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते आहे. तर कल्याणमधील नालेसफाईचा मनसेकडून आढावा घेण्यात आलेला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी हा आढावा घेतलेला आहे. मान्सूनपूर्व कामांना वेग आलेला आहे. कल्याणमध्ये देखील नालेसफाई करण्यासाठी ह्या ठिकाणी अधिकारी आणि सोबतच मनसे आमदार राजू पाटील हे ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून नालेसफाईचं कामाची पाहणी ह्या ठिकाणी करण्यात येते आहे. बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो. ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पाडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो. दिव्यात्तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो, तुम्हालाही माहिती आहे सर्वांना. त्यामुळे आज आढावा घेतला आणि 7 तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे, त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे, नाहीतर मग त्यांना धारेवर धरायचं काम करू आम्ही.